शंकरराव चव्हाणांनी सचिवालयाचं मंत्रालय नाव करण्याचं कारण असं होतं की लोकाभिमुख प्रशासन, लोकांना आपलं वाटावं, हा त्याच्या मागचा उद्देश होता. लोकप्रतिनिधींचंच वर्चस्व असावं, कारण लोकप्रतिनिधी हे लोकांमधून निवडून येतात, निर्णय त्यांचे असावे, सचिवांचे नसावे. एक परीक्षा देऊन आलेल्या. पण आज ही शासन प्रशासनाची चाकं जी आहे ती उलटी फिरवण्याचं काम जे आहे ते एकनाथराव शिंदे यांनी केलेलं आहे. आणि माझी खात्री आहे की बिनखात्याचे उपमुख्यमंत्रीच राज्य चालवत आहेत आणि ते जसं म्हणतात त्याला मम म्हणण्याचं काम जे आहे ते एकनाथराव शिंदे करतात आहे. आणि दुसरी एक गोष्ट ही पण लक्षात आलेली आहे, बंड तर आपण करून घेतलं पण आपण मंत्रिमंडळ स्थापन करू शकत नाही आहे का? आपला भाजपनी केसांनी गळा कापला? शिवसेना संपवण्याच्या नादामध्ये अनेक चांगल्या लोकप्रतिनिधींचे कारकीर्द संपवण्याचा हा कार्यक्रम सुरू आहे का? अशा अनेक शंका ज्या आहेत त्या उपस्थित झालेल्या आहेत. मंत्रिमंडळ करता येऊ नये ही महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिली घटना आहे. आणि जनतेशी काही घेणं देणं नाही, फक्त सत्ता महत्वाची आहे हा भाजपचा खरा चेहरा तोही या निमित्तानं जनतेसमोर आलेला आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि विनंती करतो. सचिवाच्या मार्फत महाराष्ट्र चालणार नाही, महाराष्ट्र लोकप्रतिनिधींच्या मार्फतच चालला पाहिजे.